मी संतोष शांतीलाल शिरो. आज माझ्या वडिलांचे वाढदिवस आहे. वय आज 82. आजपासून त्यांना 83 चालू होते. त्यानिमित्त मी त्यांना वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचं आयुष्य भरपूर आनंदाने जावे, निरोगी जावे, सर्वांना हसत खेळणे. आत्तापर्यंत आम्ही त्यांची सेवा करतो आहे, अशी सेवा मला परत पुन्हा करण्यात यावी ही माझी त्यांच्या शुभेच्छा. शांतीलाल शिरो हे माझे सासरे आहे. परंतु ते ज्या ज्याप्रमाणे ती मुलींना जुळलं होतं त्याप्रमाणेच मी त्यांचे मलाही जुळलं होतं. आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. माझ्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेडगाव येथील सुप्रसिद्ध व्यापारी आणि आमचे परममित्र संतोषी शिलोट यांचे पिताश्री शांतीलाल शिलोट यांचा वाढदिवस आहे. आणि त्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य आजच्या कक्षामध्ये या शेडगाव परिसरामध्ये गेलं. त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं आणि एक चांगला व्यापारी म्हणून त्यांनी आज या परिसरामध्ये नावलौकिक निर्माण केलेलं आहे. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांची चिरंजी. त्याचबरोबर समाजामध्ये इतर सर्व धार्मिक सामाजिक उपक्रम त्यांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो. वडिलांनी जे कार्य केलं अतिशय कष्टातून हलाखीतून ते पुढे नेण्याचं काम त्यांच्या मुलाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. तरी आज त्यांच्या वडिलांच्या या वाढदिवसानिमित्त आमच्या शेजार परिवाराच्या वतीने बोरमना देवस्थान च्या वतीने मी त्यांना लाखला शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी आमचे परमेश्वर संतोष शिलोट यांची वडील त्यांच्या वावसा म्हणतात. त्यांनी फार दिवस कष्ट दिवस काढले. कष्ट दिवस मुलं गेले प्रसंग झाला वाढा. त्यांची वर्षी चालू आहे. त्यामुळे फार सगळे आहेत. पण थोड्या मध्यंतरी काळात त्यांच्या पत्नी संतोषच्या आई काही थोड्या आजाराने थोड्याशा निधन झाल्या. त्यामुळे थोड्याशी पावसाला थोडाशी त्रास होतो. पण तरी पण ते खुंबीपणे उभा राहतात. आणि ज्यावेळी बाजार पेटत ज्यावेळेस पासून दुकान टाकलं तेव्हापासून मुले वाढवली. मुले वाढवली तर आजही संतोषची मुलं हाताला आलेले दोघे जण. तरीही ते स्वतः तिथं संतोषात बाहेर गेली तरी त्या खंबीरपणे दुकानातून वाढवून अजूनही अगदी लहान मुलासारखी सगळ्यात काही असे असे चणचणीत आणि हसतमुखाने काम दुकानात करतात. मला एवढं कळतं की 40-45 वयवाल्यानंतर ज्येष्ठ हात थकतो आणि ज्येष्ठ धोतो. त्यांनी गुडघे दमतात, गुडघे दुखतात, असे बरेच त्याला आजार असतात. पण हे संतोषच आहेत ना. आज त्या मानाने पुढले गुडघे दुखत नाही किंवा काय म्हणत नाही. तरी त्यांना आज अशी भूमिका वाटते की मी आम्ही जवानच आहे. तरी त्यांना परमेश्वराने आणखी भरपूर आयुष्य द्यावं अशी आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं व ज्येष्ठ परिवाराच्या वतीनं आणि पद्मावती ट्रस्टच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. आज ना हर्षद संतोष शिलोट हे माझ्या आजोबा ह्यांना वाढदिवसाचं माझ्याकडनं लाखला शुभेच्छा. माझं नाव लक्ष्मण फटाके बापकर. मी राहणार केडगाव तालुका दोन जिल्हा पण पूर्ण आमचे मित्र संतोष शिलोट यांचे वडील आज खऱ्यांचे वर्ष जे झालेले त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सचिव या नात्याने शुभेच्छा देत आहे. श्रीयुक्त संतोषराव शिलोट यांचे पिता यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे. माझं नाव किती अशोक नाही शांतीलाल शिरोट हे माझी नाना आहे. त्यांना माझ्या तर्फे वाढदिवसाचं माझं नाव प्रेमराज हे माझे मामा आहेत शांतीलाल शिरोट. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाबद्दल मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो.